आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे अंतराळवीरांसह उड्डाण करणाऱ्या आणि त्यांना सुरक्षितपणे माघारी आणणाऱ्या गगनयान अग्निबाणाची पहिली चाचणी आज इस्रोनं यशस्वी केली खराब हवामान आणि काही तांत्रिक कारणांमुळे आज सकाळी नियोजित वेळी ही चाचणी होऊ शकली नाही मात्र दहा वाजता इस्रोच्या वैज्ञानिकांनी पुन्हा प्रयत्न करून हा अग्निबाण इप्सेच स्थळी सोडला यानात बिघाड झाल्यास अंतराळवीरांसाठी सुटकेची यंत्रणा आजच्या चाचणीत पडताळून पाहिल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे देशभरात कर्तव्य बजावताना धारत पडलेल्या पोलीस अधिकारी जवानांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली मुंबईत नायगाव इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रमुख अतिथींनीही स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं एकोणीसशे एकोणसाठमध्ये चिनी आक्रमणाचा सामना करत भारतीय सीमेचं रक्षण करताना प्राण गमवाव्या लागलेल्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचं स्मरण या दिनाच्या माध्यमातून केलं जातं रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस कवायत मैदानावरच्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि उपअधिक्षकांनीही श्रद्धांजली वाहिली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पोलीस स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केली देशात अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून देशभक्तीचं एक नवं पर्व सुरू झालं असून पंचप्रण शपथेच्या माध्यमातून साऱ्या देशात उत्साह संचारला आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरजवळ कोराडी इथं केलं स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवांतर्गत कोराडी इथं मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत आज नागपूरजवळ कोराडी इथं आयोजित अमृत कलश यात्रेला मार्गस्थ करताना ते बोलत होते एक तेरा ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात जमा करण्यात आले असून ते तालुका कार्यालयात पाठवण्यात आले आहेत बावीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबईत गोळा करण्यात येणार आहेत त्यानंतर अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी हे अमृत कलश रवाना होतील महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परस्परांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या याचिकांची सुनावणी एकाच वेळी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी काल सुनावणीला उपस्थित राहिल्यानंतर ही माहिती दिली शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांनी परस्परांच्या याचिकांसाठीचे जबाब येत्या बुधवारपर्यंत म्हणजे पंचवीस ऑक्टोबरपर्यंत दाखल करावे असं नार्वेकर यांनी सांगितलं आहे सव्वीस ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यातला सामना लखनौ इथं सुरू आहे नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला नेदरलँडनं श्रीलंकेपुढे दोनशे त्रेसष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या तीन षटकात बिनबाद सहा धावा झाल्या होत्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेची लढत सुरू आहे इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे या सामन्याची शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बारा षटकात एक बाद सत्तर धावा झाल्या होत्या भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये बावनथडी नदीपात्रात काल रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर तुमसर उपविभागीय अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली चांदमारा वाळू घाटावर केलेल्या या कारवाईत दोन जेसीबी आणि सहा ट्रक जप्त करण्यात आले आहेत म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सोलापूर सांगली इथल्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारलेल्या पाच हजार आठशे त्रेसष्ट सदनिकांच्या विक्रीकरता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे इथल्या कार्यालयात चोवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला असून त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या वादळाचा जोर उद्या म्हणजेच रविवार संध्याकाळपर्यंत वाढू शकतो तेज नावाचं हे वादळ वायव्येकडे सरकत राहील आणि ओमान तसंच येमेनच्या दिशेनं जाईल असं या अंदाजात म्हटलं आहे याचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर होऊ शकतो असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार